ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे। आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। एकीकडे सत्ता संघर्षाचा निकाल तर दुसरीकडे ईडीच्या या नोटीशीमुळे एकच चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे, पाहूया। ईडीची नोटीस झाल्याची चर्चा आलेली आहे का? ईडीची नोटीस आणि काय नेमकं? काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याच्यात ईडीने मला नोटीस पाठवली। संध्याकाळी 5 वाजता सही झाली, 6 वाजता ती नोटीस माझ्या घरी आली। त्या नोटीसमध्ये ॲज सच काही कारण सांगितलं, पण त्यातल्या फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की ILFS नावाची कुठलीतरी संस्था आहे आणि त्या संबंधात ते इंडियन त्यांच्याच माझ्या कधी आयएलचा संबंध आला, कधी ILFS लोन घेतलं नाही, त्यांच्या घेतलं नाही, कधी कोणाशी कधी बोललो नाही, त्यामुळं माझा काही त्याच्याशी संबंध नाही। तरी आता बोलवलं आहे म्हटल्यावर कालच एका हवालदाराने 6 वाजताही नोटीस माझ्याकडे दिली। म्हणून आता त्याला जी काही त्यांची चौकशी असेल त्याला सामोरं जाऊ। आता 2-3 दिवस लग्न सराई आहे, घरातल्या जवळच्यांची लग्न पण आहेत आणि त्यामुळं ईडीकडं त्या लग्न सराई 2-3 दिवस झाल्यानंतरची वेळ मागणारं पत्र मी आज पाठवलं। सत्ता संघर्षाचा निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज तुम्हाला ही नोटीस आलेली आहे, तर योगा पुन्हा झाला। आता ईडीची नोटीस कशासाठी सगळ्यांना होती, त्यामुळं त्यांना जी सोयीची तारीख वेळ पाहिजे त्या त्यामुळं जे हॅलो आहे त्याला उत्तर देणं, त्याला सामोरं जाणं हे करू, कारण मला मशीन हँड वायर कोणाशी काही चुकीचे ट्रान्झॅक्शन करण्याचे घोटाळे करण्याचं कारण तुम्ही कधी केलेलं नाही, त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना आवश्यक असणारी सगळी माहिती माझ्याकडून त्यांनी दिली नसेल, पण कोणत्याही स्वरूपात मनी लॉन्ड्रिंग टाईप कुठल्याही गोष्टी कधीच केलेल्या नाही, त्यामुळे मला काही अडचण वाटत। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।